युअर चॅनल ऑनलाईन स्कूल. आज आपण मराठी सुगम भारती इयत्ता 7वी या पुस्तकातून कविता क्रमांक 6 मधमाशी या कवितेतील स्वाध्याय अभ्यासणार आहोत. जर आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला तर याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. तर चला सुरू करूया कविता क्रमांक 6 मधमाशी स्वाध्यायाचे प्रश्नोत्तर. प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. याचा अ आहे, सकाळी उठल्यावर मधमाशी काय करते? तर याचं उत्तर आहे, सकाळी उठल्यावर मधमाशी मध गोळा करायला जाते. ब आहे, मधमाशीला आळस ठाऊक नाही असे का म्हटले आहे? याचं उत्तर आहे, मधमाशी दिवसभर कष्ट करून मध गोळा करते. ती ऊन थंडी यांची पर्वा न करता सतत उद्योग करते म्हणून मधमाशीला आळस ठाऊक नाही असे म्हटले आहे. तर पुढचा प्रश्न आहे ई, मधमाशी मधाची साठवण कोणत्या प्रकारे करते? त्याचं उत्तर लिहावं लागेल, मधमाशी थेंब थेंब मध साठवते, गोड मध सगळं निपटून घेते व जपून ठेवते, अशा प्रकारे मधमाशी मधाची साठवण करते. आता पुढचा प्रश्न आहे, मधमाशीपासून आपण कोणता बोध घ्यायला पाहिजे? त्याचं उत्तर आहे, दुसऱ्याचा थोडा गुण जरी मिळाला तरी त्याचा नेहमी संग्रह करावा, कुणालाही सद्गुणाची शिकवण द्यावी, हा बोध मधमाशीपासून आपण घ्यायला पाहिजे. आता प्रश्न क्रमांक 2 आहे, खाली दिलेल्या वाक्याशी संबंधित मुद्दे पाठाच्या आधारे लिहा. खाली एक वाक्य दिलेलं आहे, मधमाशीची काम करण्याची पद्धत. तर याच्या आधारे आपल्याला काही मुद्दे इथं लिहावे लागणार आहेत. तर याचा पहिला मुद्दा आहे, सकाळी उठून मध गोळा करायला जाणे. दुसरा आहे, दिवसभर कष्ट करणे. तिसरा आहे, गोड गोड मध निपटून घेणे. आणि चौथा मुद्दा आहे, थेंब थेंब मध साठवून जपून ठेवणे. तर या प्रकारे मधमाशीची काम करण्याची पद्धत आहे. आता प्रश्न क्रमांक 3 आहे, कुटुंबातील मोठ्या व्यक्तींकडून मधाच्या उपयोगाविषयी अधिक माहिती मिळवा. आपल्या कुटुंबात जे मोठे व्यक्ती असतात, जसे आपले आई वडील, आजी आजोबा वगैरे जे तुमच्या घरी असतील, त्यांच्याकडून मधाच्या उपयोगाविषयी अधिक माहिती मिळवायची आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहावं लागणार नाही, हा प्रश्न फक्त ओरली करायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 4 आहे, निसर्गातील खालील घटकांकडून तुम्ही कोणता गुण घ्याल ते लिहा. इथं काही नैसर्गिक घटक दिलेले आहेत, यांच्याकडून आपल्याला कोणता गुण घेता येईल, चांगला गुण घेता येईल ते इथे लिहायचे आहे. तर पहिला आहे नदी, नदीपासून आपल्याला सातत्य हे गुण घेता येईल, सतत वाहत राहून तहान भागवणे हे नदीचे गुण आहे. दुसरं आहे मुंगी, मुंगीपासून आपल्याला शिस्तप्रियता हा गुण घेता येईल, मुंग्या ज्या असतात ते एकाच ओळीत चालतात. तिसरा आहे सूर्य, सूर्याकडून आपल्याला दातृत्व म्हणजे प्रकाश देणे हा गुण घेता येईल. चौथा आहे चंद्र, चंद्राकडून आपल्याला शीतलता व सौंदर्य हा गुण घेता येईल, कारण चंद्र सर्वांना चांदणी देतो. पाचवा आहे पर्वत, पर्वताकडून आपल्याला अचलता व दृढता हा गुण घेता येईल, जसे पर्वत एका ठिकाणी स्थिर असतात. सहावा आहे वृक्ष, वृक्षाकडून आपल्याला परोपकार हा गुण घेता येईल, वृक्ष सर्वांना फळे फुले व सावली देतात. तर या प्रकारे आपल्याला चौथ्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आता पुढचं बघूया, खेळूया शब्दांशी. याचा अ आहे, खालील यादीतून दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थी शब्द लिहा. आणि यादीमध्ये जे शब्द आहे ते आहे निरुद्योगी, अवगुण, आळशी आणि दुर्गुण. तर याचा अ आहे उद्योगी, उद्योगीचा आपल्याला या यादीतून विरुद्धार्थी शब्द शोधून इथं लिहायचे आहे. तर ते आहे निरुद्योगी आणि आळशी. आता आ आहे याचा गुण, गुणाचे विरुद्धार्थी जे शब्द आहे ते आहे अवगुण आणि दुर्गुण, हे इथं आपल्याला लिहायचे आहे. आता त्याचाच आ आहे, खालील शब्दांत काही अंक लपले आहेत ते शोधा लिहा. उदाहरण दिलेलं आहे साठवणे, साठ म्हणजे साठवणे या शब्दात साठ हा अंक लपलेला होता. तर याच प्रकारे आपल्याला बाकीचे अंक शोधायचे होते. तर पहिला आहे विचार, याच्यामध्ये चार हा अंक लपलेला आहे. दुसरा आहे एकर,
एकरमध्ये एक अंक लपलेला आहे, तिसरा आहे सातपुते, सातपुतेमध्ये सात हा अंक लपलेला आहे, चाळीस गाव, चाळीस गावमध्ये चाळीस हा अंक लपलेला आहे, नितीन याच्यामध्ये तीन हा अंक लपलेला आहे, आठवळा, आठवळामध्ये आठ हा अंक लपलेला आहे, सहाणमध्ये सहा, पाचपोतेमध्ये पाच आणि नऊवारीमध्ये नऊ हे अंक लपलेले आहेत। तर या प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे। आता पुढचा प्रश्न आहे ई, खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा, उदाहरण माम शीध याच्यापासून जे शब्द तयार झालेला आहे तो आहे मधमाशी, हा अर्थपूर्ण शब्द या शब्दांपासून तयार झालेला आहे। तर पुढचे शब्द आहे सावनट, सावनटपासून साठवण, उठाक पासून ठाऊक आणि सळीका याच्यापासून सकाळी हे अर्थपूर्ण शब्द तयार झालेले आहेत। तर आपल्याला या कवितेचे सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। गुड बाय।